तर महायुतीमधील मंत्री कुणाचंच नीट काम करत नाहीत असा आरोप अजितदादा गटाचे आमदार माणिकराव कोकाट यांनी केलेला आहे. मंत्री महोदय मंत्रालयात येत नाहीत, लोकांची कामं करत नाहीत असं कोकाटे यांनी म्हटलंय. तर माणिकराव कोकाट यांनी प्रमाणापेक्षा जास्त निधी मागितल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. माणिकराव कोकाट यांनी केलेल्या आरोपांवरती गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली. वेगवेगळ्या पक्षाची जी मंत्री आहे ते कोणाचंही काम नीट करत नाही, ते फायली समजून घेत नाही, त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली आहे आणि मंत्र्यांचं काय चाललंय हे त्यांनाच माहिती नाही. त्या संदर्भामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी प्रत्येक पक्षाच्या सर्व पक्षाच्या एक वेगळी बैठक घ्यावी आणि ज्या ज्या आमदारांची कामं पेंडिंग आहेत त्या आमदारांची कामं येस नो पटकन करावं आणि त्यांना कामाला लावावं ना. अजूनही वेळ गेली नाही, अजूनही सुधारावं मंत्रिमंडळात सर्व मंत्र्यांनी आणि लोकाभिमुख काम करावं, लोकाभिमुख कार्य करावं. आमदारांना ज्या काही गरजा आहेत किंवा ज्या काही मागण्या आहेत त्यांच्या त्या समजून या ठिकाणी सगळ्याला बोलून आणि त्या फायली क्लिअर कराव्या अशी माझी मागणी आहे. म्हणजे बजेट सगळं 1500 कोटीचं आणि तुम्ही एकटे आमदार म्हणता मला 500 कोटी रुपये द्या, तर इथे काय चाललं काय राज्यामध्ये? काय इथे दुसरे कामं नाहीत का? शिवाजी महाराजांचे आपण 6 विजय म्हणजे 6 स्मारक करतोय, आपण त्यांना 300 कोटी दिले 6 ठिकाणी आणि तुम्ही एका स्मारकासाठी तुमच्या मंत्र्यासाठी 500 कोटी मागतात. मग म्हटलं सगळा बजेटच संपला ना. मला वाटतं त्यांना काय म्हणतात, त्यांनी म्हणावं.